हॅलो फ्रेंड्स, तुमच्या आवडत्या स्टोरी टाइमच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि हो मित्रांबरोबर शेअरही करा. खूप वर्षांपूर्वी संजीवनी नावाची गाय फिरता फिरता एका जंगलात येऊन पोहोचली. ते जंगल तिला खूप आवडलं. तिथे तिला खाण्यासाठी भरपूर गवत होते, पिण्यासाठी जवळच नदीचे पाणी होते, म्हणून तिने तिथेच राहण्याचे ठरवले. एकदा जंगलाचा राजा सिंह संजीवनी राहायची त्या नदीवर पाणी पिण्यासाठी आला. तो पाणी पीत असताना सिंहाच्या कानावर अचानक संजीवनीच्या हंबरण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून सिंह घाबरला आणि पाणी न पिताच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळाला. सिंहाच्या दरबारात एक कोल्हा शिपाई म्हणून होता, परंतु त्या दिवशी कोल्ह्याने सिंहाला नदीवरून पाणी न पिता चालल्याचे पाहिले. त्याला आश्चर्य वाटले. तो विचार करू लागला, जंगलाचा राजा सिंह तहान लागलेली असतानाही नदीवरून पाणी न पिता चालला. हा नक्कीच कोणाला तरी घाबरलेला आहे, पण कोणाला याचा शोध तर लावायलाच हवा. मग कोल्हा सिंहाला भेटण्यास त्याच्या दरबारात जातो आणि सिंहाला विचारतो, महाराज मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. अरे बोल मग, अगदी मन मोकळेपणाने बोल. महाराज नदीवर पाणी पिण्यासाठी गेला होतात ना, परंतु मग पाणी न पिताच परत का आलात? मला या मागचं कारण कळेल का? सिंह हसतच म्हणाला, अच्छा ते होय, नाही नाही त्यामागे काहीच कारण नाहीये. बर ठीक आहे महाराज, जर तुम्हाला मला सांगायचे नसेल तर असू द्या. आणि कोल्हा तिथून निघू लागला. कोल्ह्याच्या बोलण्यावरून सिंहाला जाणवलं की कोल्हा आपल्या काळजीपोटी विचारतो आहे आणि त्याने कोल्ह्याला सांगितले, अरे त्या नदीकाठी काहीतरी भयानक आवाज ऐकला. मला तर वाटत एखाद्या मोठ्या प्राण्याचा आवाज असणार आणि म्हणूनच मी घाबरलो आणि परत आलो. मी तर आता हे जंगल सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करत आहे. त्यावर कोल्हा म्हणाला, नाही महाराज, तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तुम्ही एका आवाजाला घाबरलात, असं कसं चालेल महाराज? आता तुम्ही निश्चिंत होऊन आराम करा, मी शोधून काढतो की तो आवाज कसला होता. असे बोलून कोल्हा तिथून निघतो. लवकरच कोल्ह्याला कळतं की तो आवाज कोणा दुसऱ्याचा नसून त्या नदीवर राहणाऱ्या त्या गाईचा आहे, म्हणजेच संजीवनीचा आहे.
कोल्हा विचार करू लागला। अच्छा, ही गाय होय गवत खाणारी, पण मी याचा फायदा घेऊ शकतो आणि सिंहाला माझ्या तावडीत ठेवू शकतो। एक तर त्यांना मित्र किंवा शत्रू बनवून। मग तो लागलीच सिंहाकडे जातो आणि सिंहाला सांगतो, तो आवाज एका मोठ्या गायीचा होता, जर तुम्हाला हवा असेल तर तिला लागलीच दरबारात हजर करतो। सिंहाला वाटले आता कोणालाही घाबरायचे कारण नाही आणि जंगल सोडण्याचीही गरज नाही। त्याला समजले की सगळे कोल्ह्यामुळे झाले, म्हणून कोल्ह्याला दरबाराचा मंत्री बनवण्यात येते। कोल्हा मंत्री बनला म्हणून खूप खुश झाला। मग तो संजीवनीकडे गेला आणि तिला सांगितलं, राजा सिंहाला तुला भेटायचे आहे। संजीवनी घाबरू लागली, पण कोल्ह्याने तिच्या जीवाला काहीही होणार नाही याची खात्री दिली। तेव्हा संजीवनी सिंहाला भेटायला तयार झाली। ते दोघेही दरबारात पोहोचले। कोल्हा म्हणाला, महाराज, ही संजीवनी एक गाय। आणि सिंह संजीवनीशी बोलू लागला। सिंहाला संजीवनी खूप आवडली आणि सिंह संजीवनी बरोबरच नदीजवळ राहण्यास गेला आणि कोल्ह्याला त्याच्यानंतर दरबार सांभाळण्यास सांगितला। संजीवनी आणि सिंह कमी वेळातच खूप चांगले मित्र बनले। ते तासन तास गप्पा मारत बसत। संजीवनीच्या गप्पा ऐकून सिंह सुद्धा आध्यात्मिक झाला होता। त्यालाही आता हिंसा आवडत नसे। तो प्राण्यांना मारत नव्हता। त्याने दरबाराकडे पण दुर्लक्ष केलं होतं। तो फक्त संजीवनी सोबत गप्पा मारायचा। परंतु कोल्ह्याला हे आवडत नव्हतं। मग कोल्ह्याने सिंह आणि संजीवनी यांची मैत्री तोडण्याचे ठरवले। एके दिवशी त्याला सिंह एकटाच भेटला। त्या संधीचा फायदा घेऊन कोल्हा सिंहाला म्हणाला, महाराज, तुमच्यावर एक संकट येणार आहे। सिंह घाबरला व म्हणाला, कोणतं संकट? संजीवनीला तुम्हाला मारून या जंगलाचा राजा व्हायचंय। खरं? मग तू यातून कसं निघायचं हे शोध। महाराज, ती तुम्हाला मारायच्या अगोदर तुम्हीच तिला मारून टाका। शेवटी ती एक गवत खाणारा प्राणी आहे। परंतु सिंहाला संजीवनी सारख्या मित्राला मारायचे नव्हते। त्या दोघांनीही किती वेळ एकमेकांसोबत घालवला होता। परंतु कोल्ह्याने त्याच्या चलाक बोलण्याने सिंहाला पटवून दिले की संजीवनीला मारणे हाच एक पर्याय आहे। आणि दुसरीकडे कोल्हा संजीवनीलाही भेटला आणि म्हणाला, राजा सिंह तुला ठार मारून जंगलातील सगळ्या प्राण्यांना तुझ्या मांसाची मेजवानी देणार आहे। संजीवनीलाही हे ऐकून धक्का बसला। तिलाही कळत नव्हतं काय करावं। तिने जंगलातून पळून जाण्याचा विचार केला।
परंतु कोल्ह्याने तिला सांगितलं, तू जंगलात राहिलीस किंवा बाहेर पळून गेलीस तरीही सिंह तुला शोधून मारून टाकेल। त्याऐवजी तू सिंहाचा सामना कर आणि त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केलास तर तू तुझ्या शिंगांनी त्याला मारून टाक। दुसऱ्या दिवशी संजीवनी सिंहाला भेटण्यास आली। ती थोडी घाबरलेली होती कारण सिंह तिच्याकडे रागानेच बघत होता आणि काही क्षणातच सिंहाने संजीवनीवर हल्ला केला। त्यांच्यामध्ये जोरदार युद्ध चालू झाले आणि शेवटी संजीवनी खाली पडली। सिंहाने तिला मारून टाकले आणि सिंह आणि संजीवनीची मैत्री तिथेच संपली। संजीवनीला मेलेले पाहून सिंहाला खूप वाईट वाटत होते। त्या दोघांचे सोबतचे क्षण त्याला आठवत होते। तर आजच्या गोष्टीचे तात्पर्य आहे, कोणाच्याही बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नये। कुठल्याही गोष्टीची स्वतः खात्री करावी, नाहीतर संजीवनी सारख्या चांगल्या मित्रांना गमवावं लागतं।